नमस्कार, माझे नाव सुरेखा कृष्णा पाटील, राहणार आलाटवाडी पटणकडोली, तालुका हातकलंगडे, जिल्हा कोल्हापूर. मी आज तुम्हाला सोयाबीन उगवण्याची क्षमता म्हणजे बीज प्रक्रिया कशी करायची ते दाखवणार आहे. ह्याच्यात मी 100 ग्रॅम 100 बी घेतलेले आहेत, त्यातले 95% उगवलेले आहेत बी. प्रथम मी 1 किलो सोयाबीन घेतलेले आहेत. ह्याच्यावर आता आपण प्रक्रिया करायची आहे. हे थायरम आहे, हे 3 ग्रॅम घ्यायचे आहे. हे हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व बियांना ही पावडर व्यवस्थित लागेल अशा पद्धतीनं. हे थायरम लावल्यानंतर 15-20 मिनिट थांबायचे आहे. नंतर हे 100 मिली पाणी घ्यायचे आहे, गुळाचे पाणी उकळून घ्यायचे आहे. उकळून थंड करून त्यात गुळ मिक्स करून घ्यायचे आहे. आणि ते बियांवर शिंपडायचे आहे. जेणेकरून बिया एकत्र चिकटून राहतात. बियांना ते औषध चिकटून राहत. हे ट्रायकोडर्मा आहे, हे 5 ग्रॅम घ्यायचे आहे. हेही बियांवर व्यवस्थितपणे शिंपडून चोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्व बियांना ही पावडर व्यवस्थित लागेल आणि आपलं बी छान उगवेल आणि भरपूर उत्पन्न होईल आपलं. हे PSB आहे, हे 10 मिली घ्यायचे आहे. ही लिक्विड स्वरूपात आहे. हे रायझोबियम आहे, हे 10 मिली वापरायचे आहे. हे संपूर्ण आपण सावलीत वाळवून घ्यायचे आहे. आणि याचे फायदे संरक्षण, उत्पादन क्षमता वाढवणे, भरपूर वाढते, रासायनिक खताचा वापर, रासायनिक खतामध्ये बचत आणि फवारणी संरक्षणाचा खर्च कमी होतो. जेणेकरून हे औषध आपण लावल्यानंतर त्याच दिवशी हे पेरून घ्यायचे आहे.
हे मार्गदर्शन आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेती शाळेतर्फे दिलेले गेलेले आहे आणि आम्ही ते आता करून बघणार आहे. करून दाखवलेले आहे अशा प्रकारे आम्ही आमच्या शेतीमध्ये सोयाबीन पेरणार आहे. याचे आम्हाला फायदे भरपूर झालेले आहेत शेतीशाळेमधून आणि इथून पुढे पण होणार आहे. धन्यवाद.